हलो गाइस वेलकम टू बिजनेस पर्सपेक्टिव इवत्तु नावु एन अडिगे मार्तिदीवि अंतंद्रे इडली जोतेगे मटन सारु वन आफ् दि बेस्ट कॉम्बिनेशन अल्वा यस अदन्ने तोर्स्ता इदीनि इवत्तु सो अदक्के मुंचे नम्म चानल अन्नु सब्सक्राइब माडलि अंद्रे सब्सक्राइब माड्कोळ्ळि मत्ते इरो बेल ऐकान अन्नु प्रेस माडि ओके गाइस बन्नि इवाग मटन सारु हेंगे माडोदु अंत नोडोण ओके गाइस स्टार्ट माड्कोळ्ळोण ओके मेल तक स्वल्प बिजी ओके गाइस इधर टेबल स्पून ऑयल सो अदा हाकबड़ा बिजी आगली सो ना सार माड़के मुंचे मसाला रुबको सो पेस्ट माड़के इंग्रीडियंट्स सो इव कोकोनट चिल्ली चक्के लवंग सोंफु कोत्तमीरी आनियन बेल्लुली शुंठी टमेटो सो इदेल्ला नीवु मिक्सी हाकोंडु रुबकोबहुदु बट नानु ई ग्राइंडर इंद मिक्स माड्कोंतीनि सो इवाग नानु ई इंग्रीडियंट्स नल्ल हाकोंडु पेस्ट माड्कोंतीनि सो पेस्ट रेडी आगिदे सो इदनल्ल नानु ओंदु कप तगोंडु इड्कोंतीनि नोडि मसाला रेडी इदे ओके गाइस आयिल बिसि आगिदे सो इदक्के चक्के लवंग सोंपु हाकोळ्ळोण ಇವಾಗ ಈರುಳ್ಳಿ ಹಾಕೋಣ ಅದು ಚೆನ್ನಾಗಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆಂಟ್ ಆಗೋ ತನಕ ಬೇಯಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ ಇದಕ್ಕೆ ಕರಿಬೇವು ಸೊಪ್ಪು ಹಾಕೋಣ ಒಂದು ಸ್ಪೂನ್ ಅಷ್ಟು ಜಿಂಜರ್ ಗಾರ್ಲಿಕ್ ಪೇಸ್ಟ್ टमेटो मेन डिश मटन मटन हाक तक वेट जास्ती आगे दे। टर्मरिक पाउडर मत चिल्ली पाउडर धनिया पौडर मटन मसाला गरम मसाला मत्ते रुचिगष्टु साल्ट चेन्नागि मिक्स माड्कोळ्ळि सार सक्कत्तागिदे सूपर टेस्टी आगिरुत्ते अन्सुत्ते सो गाइस नीवु इवाग नोडिद्रेने स्मेल सक्कत्तागि बर्तिदे गम गम अंत ईगले तिन्बेकु अन्सुत्तिदे सो इवाग ई पेस्ट रेडी माडिद्वल्ल मसाला इदन्न हाकोळ्ळोण ओके गाइस इवाग नीरु हाकोळ्ळोण ओके गाइस इवाग इदन्न मुच्चिबिडोण ओके गाइस अष्टंक इदु कोदितिरलि सो आ टाइम अल्लि नावु इड्ली बेयिस्कोबिडोण ओके गाइस इवाग इदु इद किक् आयितु ईग नीर हाकोळ्ळोण सो इवग इतर वेट क्लॉथ तगोंडु इडली प्लेट मेल प्लेस माड़ी इतर प्रेस माड़कोली सो दट इडली क्लीन कूरते मत्ते सॉफ्ट सॉफ्ट बरते बट्टे हाकिरोदिंद इवग इडली हिट्टु तगोंडु प्लेट गे हाकोळ्ळोण एल्ल प्लेट्स ಒಂದರ ಮೇಲೆ ಒಂದು ಇಕ್ಬಿಡಣ ಓಕೆ ಗಾಯ್ಸ್ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ಬಿಡಣ
ಓ ಗೈಸ್ ಎರಡು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೇಯ್ತಿದೆ. ಸೊ ಇವಾಗ ಓಪನ್ ಮಾಡಿ ನೋಡೋಣ. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕುದೀತಿದೆ, ಇವಾಗ ಸೂಪರಾಗಿ ರೆಡಿಯಾಗಿದೆ. ನೋಡಿ ಆ ಮಟನ್ ಪೀಸ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಕುಕ್ಕಾಗಿದೆ, ಬೇರೆ ಲೆವೆಲ್. ಇವಾಗ ಕೊನೆಗೆ ಕೊತ್ತಂಬರಿ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಕೊತ್ತಂಬರಿ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಫ್ಲೇವರಿಶ್ ಆಗಿ ಸ್ಮೆಲ್ ಬರುತ್ತೆ. ಇಡ್ಲಿ ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ಇನ್ನೊಂದು 5 ಮಿನಿಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ರೆಡಿ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅನ್ಸುತ್ತೆ. ವಾವ್ ಸೂಪರ್, ಇಡ್ಲಿ ರೆಡಿ ಆಗಿದೆ. ಸೊ ಅದನ್ನು ತಗೋಬಿಡೋಣ. ಸೊ ಗೈಸ್ ಇವಾಗ ಅದನ್ನ ಮೇಲೆ ನೀರು ಹಾಕೋಣ. ಓಕೆ ಗೈಸ್, ಈ ಇಡ್ಲಿಯನ್ನು ಈ ಪ್ಲೇಟ್ಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ಬಿಡೋಣ. ಗೈಸ್ ಇವಾಗ ಸಾರು ರೆಡಿ ಆಗಿದೆ, ಇಡ್ಲಿ ರೆಡಿ ಇದೆ. ಸೊ ಇವಾಗ ಸರ್ವ್ ಮಾಡೋಣ ಬನ್ನಿ. ಸೂಪರ್ ಸ್ಪೈಸಿ ಆಗಿದೆ, ಬೇರೆ ಸಕ್ಕತ್ತಾಗಿದೆ. ಸೂಪರ್ ಗೈಸ್, ಯೂಶ್ಲಿ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ತಿಂದರೆ ಹೇಳ್ತಿ ಅಂತಾರೆ. ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ವಿಲೇಜಲ್ಲೆಲ್ಲ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಇವಾಗ ಸ್ಟವ್ ಇವೆಲ್ಲ ಬರುವಾಗ ಅದೆಲ್ಲ ಮರ್ತೋಗ್ಬಿಟ್ರು. ಇದಾಗ ಮಾಡಿರೋ ಟೇಸ್ಟು ಸಕ್ಕತ್ತಾಗಿದೆ. ಒಂದ್ಸಲಿ ನೀವು ಹೇಳಿದ್ರು ಅಲ್ಲಿ ಕಡೆ ಹೋದರೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿ, ಥರ ಸೂಪರ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಇಂಥದ್ದಿಂದ 18 ಇಡ್ಲಿ ಹೆಂಗೆ ಖಾಲಿ ಇತ್ತು ಅಂತಲೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹಂಗೆ ಖಾಲಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಗಾಯ್ಸ್, ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಮತ್ತು ಈ ವಿಡಿಯೋ ಎಲ್ಲರ ಹತ್ರ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಸೊ ಮಟನ್ ಎಲ್ಲ ಆಚೆ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಲಾಕ್ಡೌನಲ್ಲಿ ತಂದು ನಿಮಗೋಸ್ಕರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಪ್ಲೀಸ್ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೆಲ್ಲ ಕಳಿಸಿ. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಗಾಯ್ಸ್, ಬಾಯ್ ಬಾಯ್.